सिलिंग कायद्यानं जेवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं केलं तेवढं मोठं नुकसान दुसऱ्या कोणत्या कायद्याने झालं असं मला वाटत नाही. सिलिंग कायदा काय आहे? सिलिंग कायदा म्हणजे सिलिंगचा अर्थ होतो अप्पर लिमिट, जास्तीत जास्त कमाल. तर कमाल लिमिट काय टाकलेली आहे आपल्याकडे शेतीमध्ये, तर 54 एकर कोरडवाहू म्हणजे एक पीक जे घेतात त्यांच्यासाठी 54 एकर, 2 पीक घेणारे म्हणजे बागा आहेत तर त्यांच्यासाठी 27 एकर, 36 एकर अशा वेगवेगळ्या जमिनीच्या प्रतीवरून त्याचं केलेलं आहे. आणि ज्यांच्याकडं बारमाही पाण्याची खात्री आहे अशा पाट बागायतदारांना हे 8 एकर अशी लिमिट ठरवलेली आहे. ही लिमिट ठरवणं कितपत योग्य होतं हे आज आपल्याला दिसतं. आज परिस्थिती अशी आहे आपल्या देशामध्ये की 85% शेतकरी हे 2 एकरच्या आत आलेले आहेत. स्वामीनाथन आयोगानं ज्यावेळेस 2006 साली वगैरे रिपोर्ट केलेला होता त्यावेळेला सांगितलं होतं की 1 हेक्टर हे आमचं ॲव्हरेज आलेलं आहे. आज तर परिस्थिती त्याच्याहूनही बिकट झालेली आहे. शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्याच्यामधल्या 94% आत्महत्या हे अत्यल्प भूधारकांच्या आहेत. नंबर 2, ज्यांचं शेतीशिवाय दुसरं उत्पन्न नाही अशा शेतकऱ्यांच्या आहेत. आपल्याला साधा प्रश्न आज विचारायला पाहिजे आणि सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे की 2 एकरचा कोरडवाहू शेतकरी शेतीवर जगू शकतो का? 2 एकर होल्डिंग आहे, कोरडवाहू शेतकरी आहे, त्याच्यावर त्याची मुलं बाळ कुटुंब जगू शकतं का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. 7व्या वेतन आयोगानं असं ठरवलंय की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला दरमहा 18,000 रुपये मिळाले पाहिजेत. त्याचा गुणाकार केला तर 2,25,000 रुपये वर्षाला एका माणसाला जगणे, एका कुटुंबाला जगण्यासाठी लागतात. असं कोणतं पीक आहे कोरडवाहूमध्ये की जे घेतल्यानं 2,25,000 रुपये खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात पडतील? तर अशी काही परिस्थिती राहिलेली नाही. मग उत्तर काय? तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांना सिलिंग कायदा लागू केल्यामुळे त्याचे 2 दुष्परिणाम ठळक झालेले आहेत. पहिला दुष्परिणाम असा आहे की प्रतिभावंतांनी शेतीकडे पाठ फिरवली आणि दुसरा दुष्परिणाम असा की शेतीमधली गुंतवणूक संपली. शेतीमध्ये गुंतवणूक, 2 एकरच्या शेतकऱ्याला कोण गुंतवणूक देणार आहे? शेतीमध्ये गुंतवणूकच होत नाहीये. तुम्हाला सांगतो की पीक कर्जासाठी जर सरकारनं कायदा केला नसता तर या बँकांनी सुद्धा शेतकऱ्यांना दिलेलं नसतं, कारण तो लॉस मेकिंग बिझनेस आहे. शेती हा लॉस मेकिंग बिझनेस आहे म्हणून त्याला कुणीही कर्ज देत नाही, म्हणून त्याच्यामध्ये गुंतवणूक होत नाही. आणि ही परिस्थिती का आली? जमिनीचे तुकडे होत गेले. कदाचित मला माहीत नाही 1960 साली जेव्हा हा कायदा आला त्यावेळेला 54 एकरवर एक कुटुंब भागत असेल असं गृहित त्यांनी धरलेलं असेल, परंतु त्या 54 एकरवाल्याला नंतर 4 मुलं झाली ना, मग 4व्यांचे 12-12 एकर झाले, त्याच्यानंतर अजून त्यांची दुसरी पिढी आली त्याचे 4-4 एकर झाले, आता तिसरी पिढी चालू आहे 2-2 एकरवर त्यांची होल्डिंग आलेलं आहे. ह्याचा ह्या कायदा करताना विचारच केलेला नव्हता. तो म्हणतो की ज्याच्यामध्ये अशा लिमिट्स लावल्या जातात त्या धंद्याचा विकास होत नाही. स्वामी नारायण मूर्तीने इन्फोसिस इथं उभं केलं. त्यांना जर आपण असं सांगितलं असतं की तुम्ही धंदा करताय पण 50 कोटीच्या वर करू नका तर आम्हाला नारायण मूर्ती मिळाला असता का? आम्ही जर लता मंगेशकरला असं सांगितलं असतं की भाई तू गाते चांगलं परंतु वर्षातून फक्त 12 गाणे गायचे तर लताबाई आम्हाला मिळाले असते का? किंवा सचिन तेंडुलकरला सांगितलं असतं की तू खेळतोस चांगला पण 50 रनपेक्षा जास्त रन तू काढायचे नाही, आम्हाला सचिन मिळाला असता का? शेतीमध्ये तुम्ही ही लिमिट लावली आणि कर्तबगार माणसांना त्याच्यातनं प्रवेश नाकारला आणि त्याचे दुष्परिणाम झाले. शेती तुम्ही घेतली, सिलिंग कायदा लागू केला, सिलिंगपेक्षा ज्यांच्याकडे जास्त जमीन होती ती तुम्ही मातीमोल भावाने किरकोळ मोबदला देऊन आणि अनेक ठिकाणी न देऊन तुम्ही त्यांच्या जमिनी घेतल्या आणि तुम्ही काय सांगितलं की आम्हाला ह्या जमिनी भूमिहीनांना द्यायच्या आहेत.
भूमिहीनांना जमिनी वाटणं योग्य आहे का अयोग्य आहे आपण त्याची चर्चा वेगळीही करू शकतो. समजा तुम्हाला द्यायचंच तुम्ही ठरवलं तर तुम्ही विकत घेऊन द्यायची. बाजारात यायचं शेतकऱ्यांच्या, आम्हाला जमिनी विकत हव्या आहेत, आम्ही त्या घेणार आणि भूमिहीनांना देणार. कुणाचंही ऑब्जेक्शन असायचं कारण नव्हतं. पण तुम्ही काय केलं, तुम्ही कायदा केला आणि सरप्लस लँड फुकटच घेतली. म्हणजे हलवायाच्या घरावर फात्या म्हणतात अशा पद्धतीचा प्रकार केला की शेतकऱ्यांनी जमिनी ह्यांच्यासाठी वाटून देऊन टाकायच्या आपल्या मालकीच्या, आणि त्या पद्धतीनं तुम्ही लाखो एकर जमीन काढल्या. बरं, त्या शेतमजुराला दिल्या त्याची काय अवस्था आहे? त्यांच्या जमिनीचे तुकडे झालेले. आणि आज अशी परिस्थिती आहे की ज्या शेतमजुरांनी त्या जमिनी घेतल्या, भूमिहीनांनी जमिनी घेतल्या, त्या जमिनी ज्यांनी विकून टाकल्या आणि मुंबईच्या झोपटपट्ट्यांनी जाऊन राहिले, त्यांची मुलं आज परदेशात शिकतात, परदेशात नोकऱ्या करायला गेले. परंतु जे शेतीमध्ये अडकून राहिलेले आहेत त्यांच्यामध्ये आत्महत्येशिवाय दुसरं काही पिकलं नाही. आज यवतमाळ जिल्ह्यामधल्या मॅक्झिमम आत्महत्या ह्या अशा लोकांनी ज्यांना जमिनी तुम्ही वाटल्या त्यांना आत्महत्या कराव्या लागलेल्या, याचा विचार करायला पाहिजे. तुम्हाला सांगतो की शेती हा जर तोट्याचा धंदा आहे तर तो वाटप करणं म्हणजे दारिद्र्याचं वाटप करणं आहे. ही चूक जशी भारत सरकारने केली त्या पद्धतीनंच विनोबा भावे सारख्या लोकांनी, त्यांची भावना चांगली होती परंतु त्यांच्या हातानं घडलं ते हे की दारिद्र्याचं वाटप करावं लागेल त्यांना. जमिनीचं फेरवाटप, तुम्हाला सांगतो की एक काळ असा होता की जमीन हे उत्पन्नाचं एकमेव साधन होतं, तोपर्यंत ते ठीकही होतं. परंतु आज अशी परिस्थिती आहे का? इव्हन तुम्हाला सांगतो की अर्थशास्त्रामध्ये सुद्धा ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे होती की पूर्वी असं मानलं जायचं की जमीन हे भांडवल निर्मितीचं साधन आहे, पण आज तसं राहिलेलं नाही आहे. भांडवल निर्मितीची साधनं वेगवेगळी निर्माण झालेली आहेत. त्यामुळे सीलिंग कायदा हा आज जमिनीमध्ये ठेवण्याचं काहीच कारण नाही, कारण रोजगाराचे क्षेत्र हे दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा, म्हणजे शेतीबाह्य सुद्धा निर्माण झालेले आहेत. मी आणखीन एक मुद्दा उपस्थित करणार आहे की शेत, तुम्हाला जर समजा शेती भूमिहीनांना वाटायचीच होती तर तुम्ही असा काय निर्णय केला नाही की सरकारी नोकरी करणाऱ्याची जमीन काढून घ्यायची आणि ती भूमिहीनांमध्ये वाटून टाकायची. तुला तर सरकारी नोकरी आहे ना बाबा, तू नोकरी कर नाही तर शेती कर. सरकार अहो, सरकारचा नियम आहे की शेती, म्हणजे सरकारी नोकरी करणाऱ्याला दुसरा धंदा करता येत नाही, कायदा केलेला आहे त्यांनी, आणि मग त्याच्याकडे शेती कशी राहते? पण तुम्ही त्याच्या शेतीला हात लावू शकत नाही, कारण ते संघटित आहेत, त्यांची ताकद आहे, त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांना तुम्ही धक्का लावू शकत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना शेतकरी दुबळा आहे आणि म्हणून त्याची जमीन तुम्ही फुकटात लाटली, कर्मचाऱ्यांना हात लावलेला नाही. सिलिंगच्या कायद्यामध्ये, सिलिंगचा कायदा उठवला तर काय परिणाम होईल? तर मी असं मागणी केलेली आहे, आता उद्धव ठाकरेंनाही मी पत्र पाठवलेलं आहे की तुम्ही फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्या, ह्या कंपन्या कंपनी कायदा 1955 9 अ तहत ह्या कंपन्या तयार केलेल्या आहेत, त्या कंपन्यांना तुम्ही सिलिंगच्या कायद्यातून वगळा. सिलिंगचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कलम 47 आहे. त्या 47 कुणाकुणाला वगळलेलं आहे या कायद्यातून ह्याची एक यादी दिलेली आहे. म्हणजे कृषी विद्यापीठ यांना शेती करण्यासाठी जमीन ठेवता येते पण त्या सिलिंगपेक्षा जास्त ठेवू शकतात, किंवा कृषी महामंडळ त्यांनाही त्याने वगळलेलं आहे, लष्कर सेना यांनाही वगळलेलं आहे, आणि जप्त केलेल्या ज्या जमिनी असतात, बँकांनी जप्त केलेल्या जमिनी, त्या सिलिंगपेक्षा जास्त होऊ शकतात तर त्यांनाही त्यांनी ते वगळलेलं आहे. माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये ईपर्यंत तुम्ही आकडे आणलेले आहेत, फ टाका की कंपनी कायदा 1955 9 अ नुसार स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही या कायद्यातून वगळण्यात यावे. मला, मी जेव्हा सिलिंग कायदा रद्द करा, मी ॲब्सोल्युटली रद्द करा या मताचा आहे, तर सरळ पहिला प्रश्न असा विचारला जातो की अहो ते भांडवलदार येतील, अंबानी अदानी येतील आणि मग आपले लोक तिथं मजुरी करायला लागतील, हे कोण म्हणतात माहिती आहे का? शहरी नोकरदारांचा हा बचाव आहे आणि विशेषतः डाव्या मंडळीचा. मी मग त्यांना जाहीर आव्हान करतो,
ही 2 एकर कोरडभाऊ घ्यावी, 3 वर्ष त्याच्यावर तुम्ही मला फक्त जगून द्या आणि मग तुम्ही सिलिंगचा समर्थन करा, मी तुमच्या सोबत राहील. तुम्ही करायचं, तुम्ही नोकऱ्या करणार इकडं आणि आम्हाला तत्वज्ञान सांगणार का? तुम्हाला सांगतो 2 एकरवर शेती करणं म्हणजे बेडबिगारी करणं आहे, गुलामी करणं आहे, माणसासारखं जगताच येत नाही त्याला, त्याला तर मुक्तच करायला हवं. पण तरीही तुम्हाला इतकी भीती वाटते ना अदानी येडे अर्थशास्त्री न करणारे लोकच हे बोलतात. तुम्हाला सांगतो की अदानी अंबानी येडे नाही आहे की आपला पैसा शेतीमध्ये ते गुंतवतील, कारण शेतीमध्ये जो पैसा गुंतवला जातो ना त्याला बाहेर पडायला 1 वर्ष लागतं, 6 महिने लागतं, 3 महिने लागतं, पण मोठा काळ लागतो. मोबाईल मध्ये जिओ सारख्या कंपनीमध्ये रोज क्षणाक्षणाला उलाढाल असते. हे भांडवलदार आपला पैसा अशाच ठिकाणी टाकतात ज्याच्यामध्ये जास्त उलाढाल होते, लवकर लवकर उलाढाल होते. ते शेतीमध्ये ते पैसे टाकत नाही. फोर्ब्स नावाचं एक मॅगझिन आहे, ते दरवर्षी जगातल्या 100 लोकांची यादी देतं, त्याच्यामध्ये एकदाही भारताचं तर सोडूनच द्या हो, जगातल्या शेतकऱ्यांचं नाव आलेलं नाही की जो शेतीमध्ये अब्जाधीश झाला आणि श्रीमंत झाला, असं आलेलं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की शेती हा व्यवसाय हा असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये चित्रकार असतो, तो चित्र काढतो. त्याला माहीत नसतं की हे काय होणार आहे पुढं, कधी ते 1 लाख रुपयाला ती पेंटिंग विकली जाऊ शकते, कुणी घेतली नाही अशी परिस्थिती होऊ शकते, पण त्याचा तो नाद असतो, तो काढत राहतो. शेती सुद्धा हा शेतीमध्ये तन्मय होणाऱ्या नाद लागलेल्या लोकांचा व्यवसाय असला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे की शेतीवरची बंधनं होणार, ज्यांना शेती करायची आहे त्यांना आनंदानं करू द्या, स्वतंत्रपणे करू द्या, ज्यांना नाही करायची त्यांना बाहेर पडू द्या, ते स्वच्छेने बाहेर पडू द्या, सक्ती करू नका त्यांनाही बाहेर पडायची. आणि ही भूमिका घेऊन आम्ही हा कायदा रद्द झाला पाहिजे असं म्हटलेलं आहे. सिलिंगचा कायदा म्हणजे भारतीय शेतकऱ्यांना लागलेला कॅन्सर आहे. ह्या कॅन्सरपासून जर त्याला बरं व्हायचं असेल तर तत्काळ सिलिंग कायदा उठवला पाहिजे.